आज मी सिमेंजा कंपनीचे कांदे भरतोय, चाळ भरतोय मी, आणि त्याचं मी रोप टाकलेलं होतं सिमेंजा कंपनीचं. जानेवारीची लागण आहे ती वेळेवर झाली असती तर अजून भरघोस उत्पन्न आलं असतं, पण तरीसुद्धा या कंपनीच्या ज्या रोप बियाणं आहे त्याचा कलर टिक, आणि पहिल्यांदा मी टाकतोय, बघतोय यावर्षी ती जर माल टिकला. आणि सिमेंजा कंपनीबद्दल मी ऐकून आहे की तो माल व्यवस्थित टिकतो. माझी कांद्याची चाळ आता भरणं चालू आहे आणि मला खात्री आहे की त्या सिमेंजा कंपनीच्या या रोपामुळे मला बाजारपेठ मिळेल आणि कलर असल्यामुळे मला भाव पण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.